पर स्कूल में कुछ भी नहीं पढ़ाते थे और मेरे सर के ऊपर से पूरी पढ़ाई जाती थी। मदत करा, मदत करा, मदत करा, आपल्या मैत्रकुल जीवन विकास केंद्राला मदत करा। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते किशोरदादा गणाई यांची संकल्प व्हीलचेअर यात्रा दिनांक 6 ऑगस्ट 2022 पासून कल्याण येथून निघाली असून ती आज आपल्या विभागात आलेली आहे। एका हातापायात रॉड ते एक पाय पोलिओचा असून अशा परिस्थितीत देखील दादाने ही व्हीलचेअर यात्रा शिक्षणासाठी, गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी, बालमजूर, बालविवाहित, बालशोषित अशा सगळ्या विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणता यावं त्यासाठी काढली। माझ्याकडे येणारी जी मुलं आहेत, कोणाची आई नाहीये, कोणाचे वडील नाहीये, कोणी चोऱ्यामध्ये, कोणाची आर्थिक परिस्थिती प्रचंड आहे, पण ज्यांना आयुष्यात काहीतरी बनायचं आहे, ज्यांच्याकडे विचार चांगले आहेत, अशा मुलांना घेऊनच आपण मैत्रकुल सुरू केलेलं आहे। जोपर्यंत त्या मुलाची इच्छा निर्माण होत नाही की मला काहीतरी बनायचंय, तोपर्यंत सिग्नल शाळा, बागशाळा, पप्पा शाळा किंवा शिबिराच्या माध्यमातून त्यांना वारंवार आपण ट्रेन करायचा प्रयत्न करतो। या 6 वर्षामध्ये 7 वर्षामध्ये आताही 56 मुलं ती लहान असताना माझ्याकडे आली आणि आज कोणी मिलेडियामध्ये एमटेक आहे, कोणी सिम्बॉयसिसमध्ये शिकतोय, कोणी एमएसडब्ल्यू आहे, कोणी लॉयर आहे, कोणी खेळाडू आहे, कोणी वेगवेगळ्या प्रकारच्या इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये गेलेलं आहे, भरारी घेण्याच्या तयारीत आहे। ती कचरा विजत होते त्या बाजूला ती दुकान होतं, ती जायची कचरा जमा करायची, त्या दुकानात विकायची, जे पैसे दिले मला त्या झालं की हा माणूस शिक्षणासाठी काम करतोय, तर याच्या धडपडीला आपण हात दिले पाहिजे। आणि आपली मुलं जरी शिकवता नाही आली किंवा दुसऱ्याची मुलं जरी शिकतायत तर याचा त्यांना खूप मोठा आनंद हवा। मी कधी शाळेत नव्हती गेली, फुटपाथ राहिली, टाइम्स ऑफ इंडिया मध्ये ठिकाणी। पापा दारू पीते थे पर मम्मी और पापा दोनों भी काम करते थे, तो छोटे भाई बहन को मेरी जवाबदारी थी ना कि संभालना, तो उनको मैं देखती थी। तो ऐसे ही मतलब पढ़ाई विढ़ाई छूट गई थी, तो आसमा एक करके मेरी दोस्त है ना, उसका मतलब न्यूज़ वायरल हुआ था। हाँ। तो वो किशोर दादा ने देखा, तो वो उसे मतलब मंजरिताई और स्टाता ही देखने आए थे उसे, तो उसके बारे में उसको पूछे कि तुझे आना है क्या, पर वो नहीं आई। उसकी मम्मी ने मेरे बारे में बताया, पर मुझे पढ़ना ही था। तो एक दिन अचानक उनने मुझे लेने आया और मैं मैत्रकुल आई, इतना प्यार मिला मैत्रकुल में आके। फिर अभी दादा की वजह से मुझे इतना पढ़ने आया ना कि ऐसा लगता था कि मैं बिल्कुल नहीं पढ़ूंगी, सब बोलते थे तू नहीं पढ़ पाएगी, पर मैं अभी पढ़ती हूँ, अभी 8वीं में भी हूँ। मी गेल्या 3 वर्षांपासून मैत्रकुल मध्ये राहते, तो दिवस आजही आठवतो की तुम्हाला हा बोल आणि किडनॅप करून त्यांनी त्याच्या गावी नेलेलं। 10 मार्चला माझ्या वडिलांना अटॅक येऊन ते ऑफ झाले, कारण की त्याच सर्व फ्रस्ट्रेशन मध्ये होती की मी अजून त्याच्यातून बाहेर नव्हती पडली। त्यानंतर किशोरदादांनी काउन्सिलिंग करून बऱ्याच गोष्टी करून आणि त्यानंतर मग हळूहळू अभ्यासाकडे आता थोडी ओढ होत गेली। आता मी 14वीला आहे। मैत्रकुल बंद नाही होणारची आहे, अभी हमारी खुद की जगह होगी तो और मेरे से बहुत बच्चे आएंगे मैत्रकुल में। तशी जागा नाही आहे मला, तू तशी जागा घेण्यासाठी प्रयत्न करतोय, मला किमान 10 रुपयापासून तुम्ही किती मदत मला देऊ शकता, जर 2000 रुपये मला जर तुम्ही देऊ शकता आणि आता किमान 1000 लोकांनी जर मला 2000 रुपये जर का दिले तर मैत्रकुल स्वतःच्या हक्काच्या जागेत जाईल। की मैत्रकुलला एक स्वतःची जागा मिळावी यासाठी त्यांनी शिक्षणवारी काढलेली आहे आणि या शिक्षणवारीच्या माध्यमातून ते लोकांना आवाहन करतात की त्यांना आर्थिक मदत करावी। जर तुम्ही किशोरदादा जगताप यांच्या मैत्रकुल आश्रमाला मदत करू इच्छिता, जिथे गरीब, वंचित, पीडित समाजातील मुलं शिक्षणासाठी आणि सुरक्षित वातावरणासाठी येत असतात, जर तुम्ही त्यांना गुगल पे करत असाल तर 9588685638 या नंबरवरती गुगल पे करा। मी यशोधरा सावे, इंडिया अनर्टमधून।